विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती दिवाळी कॅम्प 2024 यांच्या वतीने बुद्ध पौर्णिमा वैशाख पौर्णिमानिमित्त भव्य मंगल मैत्री रॅली तसेच खीरदान आणि स्नेह भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. बुद्ध विहार ज्ञान मंदिर दिवाळी कॅम्प नाशिक या ठिकाणी हा कार्यक्रम पार पडला. आयू दीपक गोपीनाथ काळे जयंती अध्यक्ष यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले. तसेच आयू योगेश भाऊ गजरे यांचे देखील मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी आयोजक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समिती कार्याध्यक्ष नितीन गायकवाड, मिरवणूक अध्यक्ष ज्ञानेश्वर पवार, उपाध्यक्ष मोहित रामवाणी, सजावट प्रमुख सुधीर शेलार, खजिनदार सचिन गायकवाड व सरचिटणीस पवन गजरे, संयोजक समिती ज्ञान मंदिर बुद्ध विहार विश्वस्त समिती, दैनंदिन बुद्ध वंदना संघ व देवाली कॅम्प मधील सर्व मित्रमंडळ उपस्थित होते. अखिल विश्वाला प्रज्ञाशील करुणेचा महामंत्र सांगणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या धम्माला अनुसरून आज वैशाख पौर्णिमा अर्थातच बुद्ध पौर्णिमा या देवराली कॅम्प मध्ये मोठ्या ताटामाटात सर्वांच्या सर्व धम्मा बांधव सर्व बौद्ध उपासक व उपासिकांच्या उपस्थितीमध्ये साजरा झालेला आहे. आयोजक म्हणून विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचे सर्व पदाधिकारी सर्वांचं यामध्ये मोठं योगदान आहे. सर्व देणगीदार व सर्व मार्गदर्शक यांच्या सर्वांचे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या अध्यक्ष या नात्याने मी सर्वांचे आभार व्यक्त करतो व पुढेही असं सहकार्य करतील अशी अपेक्षा करतो. जय भीम, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत, जय बुद्ध. धन्यवाद. आज बौद्ध पौर्णिमेच्या पूर्ण मानव जातीला शुभेच्छा देण्यात येत आहे. आज देवळाली कॅम्प येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या बौद्ध विहाराच्या सार्वजनिक जयंतीच्या माध्यमातून आज बौद्ध रॅली काढण्यात आलेली आहे. बौद्ध बांधवांनी हजारोच्या संख्येने सहभागी झालेले आहे आणि सहभागी झाल्याच्या नंतर बुद्ध वंदना भीमवंदना करण्यात आली असून मी ज्ञान मंदिर समितीच्या वतीने सर्व देवळाली कॅम्पाच्या सर्व समाज बांधवांना बौद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देत आहे. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.